दादा भाऊ काय झालं काय झालं पार कांबड मोडलं काय सांगायचं तुला आता तुमचं कांबड का नाही मोडलं काय नाही मोडलं ते पाय टिपड भरून तुला अर्ज अर्ज राहिले भरायचं किती लांब पाणी आणावं लागत आहे ते का भाषण अर्ध तो काय दिला तो पाहुणा गेला निघून तो नवरा हे माव आणलं काय आता हे काम मी काढून दिला का तुम्ही काढून दिला काय तू वागती पुरी एक परचे माचन काय होणार नाही पाणी भरणार नाही तू एक नोकरी सोडून दे काय नोकरी सोडून दे खायचं काय मग दगड घरचं काम पाय आपलं हा ते नाही जमणार मला नाही जमणार तू पाय तो नवरा येत असेल तर घेऊन गोड बोलून तुम्ही जायचं ना मग कोण मी घालायला जाऊ मी माझ्या काम सोडून तेच करत पोरा जाऊ मा परत त्याचं माझं जमत नाही अहो दादा माकून होत नाही आता तू आकून होत तुका म्हातारी झाली का पुरी म्हातारी झाली विषय नाही आता मला सवयच नाही राहिली त्या कामाने हात लावायची तुला नाही राहिली मग आता मला काय मला यावयात सांगायची का पाणी आणा स्वयंपाक करा मग आता आपण दोघं जाऊ चला मग कुठं त्याला गोड नाही मला नको येऊ मला जर पाहिलं ना त्याच्या आपण तू पाठवणारच नाही तू तशी गेली ना तर तू गोड गोड बोलशील तुझ्या नवऱ्याशी बरोबर आलं बी पाहिजे ना अगं येईल बरोबर कसं काय येईल बरोबर शिळे मागे लांडगा बरोबर येतोय म्हणजे हा म्हणजे वास वास हा हा समजलं तुम्हाला म्हणायचं मी शिळे हा दादा अगं तेवढ्या पुरत घ्यायचं नादी लावायचा माणूस कसा राहत तुला माहिती ना त्याच्याशी गोड बोलायचं म्हणजे हाताने पायाव दगड पाडून नाही काहीच काहीच चला बरं आता ते नाही आण मग येईल अगं ते येईल मला गॅरंटी तुम्हाला गॅरंटी अगं त्याचं बाप काय त्याच्या घरी काय आहे नाही बरोबर आहे ते मायापेक्षा तुमचा सहवास आहे त्याच्या आई वारेले त्याचा बाप म्हणून मी राडकच होईल तू जाय गोड बोलून आण ते आलं बी पाहिजे ना ये बघ काय काय असा जवाब भेटणार नाही आपल्याला हा त्याच्यासारखे आपण दहा उभे करू का मग तरी आस मग ते दहा उभे करू ते काही कामाचे राहते का अगं ये पार पाठ पासून उठायचं झाड जुड करायचं पार एवढ्या लांब 2 किलोमीटर वरून पाणी ओढून आणायचं हा पण काय म्हणा मा कपड्या डाकतरी ठू लागते कधी हा ब्रश न घासायचा कपडे इतका कामाचा माणूस आहे आपल्याला हो दादा ती गेल्यापासून ना घरात येईल सुन सुन आणि मग पाय आपल्या डोळ्याला तरी करमत आहे का सवय झाली आपल्या तिसऱ्या माणसाची हा मग जाऊन घेऊन येऊ का मी तू जाय मा एक तू वाट बोलून ये ना त्याला घेऊन येची पाहुण्याला तुम्ही नाही येणार का मग नाही मला काल नाही ती त्याच्या वापाचं मा जमणार नाही मी जर आजकाल सांगा तर खरंच जमणार नाही आमची भांड नव्हती लाकीन नको मग तुम्ही बरे घरी हा मग त्यावेळेस तूच जाय आणि तूच गोड बोलून त्या पाहुण्याला घेऊन ये बरं मी डायरेक्ट ऑफिसला जाते तिकडून गाडी घेऊन जाय तशी जाते बरं मग जाय हाजरी हाजरी लावून जाय तवाली ऑफिस वरून तवाल हा तुमचं तर म्हणे ते सुद्धा पैसे बुडायला नाही पाहिजे खाडा का आला करती नाही आला पाहिजे मग खाडा झाला आणि तिकडला यायला पाठ होईल ना मग त्यावेळेस खाडा रोख करू काय मी खाडा करत नाही तिथे जाऊन तोंड दाखवून तशीच जाते तुम्ही घर सोडू नका मी त्याला घेऊन येतो मस्त आरतीचं ताट तयार करून ठेवा बरं बरं हा चालत ये मग मी वाट पाहिजे बरं का लवकर ये आज गाडी गुंगराची आज गाडी गुंगराची आज बाई वाट डोंगराची गाडी गुंगराची आज वाट डोंगराची सावताने माळ्या ना गाडी गुंगराची आली थोर देवायाची दादा का काय म्हणतो बोल काय म्हणणार बुंबी लई नाही घरात नाही काय मी म्हणलं डब्यात असेल एखाद्या पिशी पाशीत काही सगळं घर चेक केलं का सगळे डब्ल्यू चांगली बुंबी लई गाऊ तो आता तिथे जाय दिसू म्हण रोकडे ना तिथे जाय आणि तिडून मावाल नाव सांग बोंबील घेऊन वय म्हणजे तुमच्या नावाला एवढी किंमत हा मावली बहीण आहे ती वय नाही जाणार दादा नाही जाणार तर जाय काय खाय जाय पैसे द्या मग आता सासरवाडून आला तू मी का पैसे खिशात ठेवले का आता का रे दादा तुम्हाला मगच म्हणलं ना सासरवाडीचं नाव नको एवढं तिकडे कष्ट केलंय आणि माका पैसे मागा आलाय तुला लाज आहे का काही नाही मला लाज असती तर मी काला तिकडे थांबलो असत याच्या करतानाच जाय तू घरच दे सोडूनच पा तिकडच पूर्ण कर आता नाही जाणार नाही जाणार नक्की का नाही पाय बर का ती पोर आल्यावर दळशील तू कोण ती पोर आल्यावर नाही दळणार तिनच मा पारून नास घातला दादा अस मला नाही काय तुही खात्री भाऊ तू मला नक्की तू ती आली का ती पोर का तू डळणारच
कोण म्हण तू गमत पाय तू तिला सांग तू तुला इड कामाला लाईल पण जाऊ नको पाय बर का दादा नको नको तोंड नको जोडतोय तोंड जोडून जोड पार सो जावलंय तुया दादा माझी वाचालय एवढं खाऊन पिऊन पोऱ्या पार बोकाच्या बोका केला आणि पार वाळावलाय बा तिकडे जाऊन काला येत नव्हते का काय काय नाही काय आता माझी वाल माहिती ए बरे इड गागू नको नाही का रात तिकडे जाय ते सुमना रोकड्याच्या इड आणि तिडून जाय दोन काय दोन चार बोंबील आणायचे आनंद तुला काय करायचं कर मिरची कर नाही ते कालवण कर वय नको पाहू मग वय तू राग राग तो या गाला देऊ काही कुठू आईला मग तवाच लहानच मोठ तुम्ही करायचं हा तू सासूर वाडीच पुरं करायचं आणि लहानच मोठ माझ्याजवळ वय देईल का पण देईल वय जाय वय जाऊ का हा पोरे लई नाटक करायला लागला गाडी इड आल्यावर लई टनाडून मारतोय आणि तिकडं तुला जसा काय बिल्या माजरीवर झाला होता तिकडं लागल ते भांडे गज कपडे धू कुठं काय कर आणि इड आल्यावर मा भाऊजी लागला नाटकं करायला अरे बापा भाऊजी कोणते पोरं नाटकच करते बा आणि तिकडं जा ते बायकोचं जे काम सांगितलं ते करायचं बाजायला हा तिनं नाही लाज वाटली काम करायचं लाज वाटून राहिली त्याला सगळंच बदललं इकडे म्हातारा तर वायरच काय बोरी कसे आहेत तुम्ही बरे ना बरे ना हा बसू का मग बस ना तब्येत वगैरे कशी बरी ना बाई बरी का हा रस्ता कस काय चुकले का बाई तू आता चुकावं लागतो कधी कधी आता जीव चुकडी येऊन बसल्या म्हटलं तिडं माय का सापळा राहील का मग जेवाला चांगला जीव लावायचा ना तिड तो काल आला असा इकडं आता खातावलं होत ना तुम्हाला तो तर म्हणतो मला लई तारा दिलाय मला भांडे घासा लाईते आहे साड्या जवळ लाईते आहे कुठं काय करते आहे कुठं गोठ्यात झोपीते आहे त्यांना इकडची सवय आम्ही तर म्हणायचो आहोत तुम्हाला स्पेशल रूम आहे स्पेशल रूममध्ये झोपा ते म्हणते नाही नाही मला माहिती आता तिकडं सवय गोठ्या झोपायची मग म्हटलं झोपा मग त्यांना चांगला गोठा बांधून दिला चांगला गोठा बांधून दिला का किती गाय काळपात झोपी होती त्याला नाही गाय नाही बर तुम्ही ना काळजी करू ते एकदम मजेत म्हणजे तो तर म्हणतो मला बाकराव देत पोटाला अहो आता ते तुम्हाला बोलू शकत नव्हते तुमची आठवण येत होती त्यांना म्हणून मग ते पोरा कस काय म्हणतो होता मला भाकरी देत नाही मला कामाला साड्या द्यावा लावती ती मावळी बायको मग सासरा बारे द्यायला लावतोय तो त्याच्या आत्याच्या बोंबील आणायला गेलाय घरात बोंबील नाही राहील मला वाटलं आहे काय नू इकडे आलो बोंबील खात का मग तिडं खात नाही का तू तिडं तर वाशिटर पाच सुद्धा नाही मग तुम्ही देतच नसेल तेव्हा तो काय पाहिजे त्यांच्या हाताने करून खाऊ घालत ते हा तो तर म्हणतो मी स्वयंपाक मीच करतोय नाही स्वयंपाक नाही करते फक्त बाजीला पोरणी द्या त्या बाकी मीच करते काय मला तर त्याचही खरं मला वाटणं तोय खरं वाटण म्हणजे झालं का आता मग म्हणजे मी एवढं लांबून त्यांना घ्यायला आले तोय खरा बोला तूही खरी बोला मग आता तू म्हणतो मला मावळे एवढे हाले आणि तू म्हणते त्याची मजा आहे आम्ही खोटा बोलणार म्हणले नाही आम्ही खरंच बोलतो काय मला तर काय मा पाठीला डोळे नाही बाई आता तुमची कान खोटा बोलतात आम्ही काय करणार नाही नाही आता मला नाही नक्की सांगता येणार त्याला येऊ दे मी विचारतो तो आधी एकत किती टाइम लागेल त्यांना येईल आता तू आता इडच राह आता जाऊ नको तिकडं काय मी तर राहायला नाही आली मग आता ही जमीन काय करायचं ओपून टाकायची मी कशाला ओपून टाकता आमच्या नावावर करून द्या ना हा तुमच्या नावावर जमीन करून देतो त्याला तिकडे घेऊन जाय ना इकडे मी करतो हातानं वाकरी आणि ती जमीन धरतो राखून तुम्ही करा माझ्या काय करा तुम्ही करा माझ्या मग त्या जमिनीवर मज्जा आता तुम्ही पोचकला तसे आमचीच ना नाही आम्ही पोचकल्याची वाटच पहा तुम्ही आम्ही कवा जाणार वर आम्ही वाट नाही पाहती बरं ते कधी येतील ते सांगा हा येईल आता तू इथं कर्मता नाही हा मग आता इकड कस काय कर्मायचं तुम्ही बाथरूम धुती नाही कले वाशीवर नाही मग आता कोण येतो आला काय आला काय नाही बा हे जायचं कारटा आलं बरं का दादा तिड बोंबीलच नाही मेला का पिण्या उपास अरे काय वाजे बाटा त्याचील करून खाय नाही तर मग जाय हातील काय खाऊन घे वय कशाला आपण जाताना खाऊ ना तुम्ही मला बघितलं नाही का मी आले कशी काय आली अरे दादा अरे मला नको अरे पण मला का मारीत तू तिला माराय सोडून मला मारायला लागलाय तू थांब रे याच्या पाहू दे रे ए पोर्या
तोड़ जोड़ धरून क्या पोरा चक्कर पड़े सरको नहीं तो अजुन तक तू आली तुम्हारा माला आठवन तुपाची भरणी गावरून तुपाची गावरून पाठवली नव्हती ती सोड चिठ्ठी येणार होते मी नांदायासाठी तुला नांदा न करायचं ग तुझ्या जीवालाच मी जीवच लावील ग मग तू मला सोड चिठ्ठी देणार आहे का आता काल थांबत असं करणार आहे का आपण किती भारी लग्न केलं आपण आपला संसार किती भारी चालू आहे तुम्ही काम करते आम्ही काम करते म्हणजे आता मी सगळं करीन तुमचे तुमचे कपडे सुद्धा मी धुईल तुम्ही ना काळजी करू आता मी वॉशिंग मशीन घेतले हा मला तुमची दया आली होलय तुम्ही एवढं काम करत होते ना म्हणते बिचारा बाई नको तुमचं भरोसाच नाही का जाऊ का मग मी मग जाते तुम्हाला नाही यायचं तर मग जाते मी तो इकडं काहीच नाही का माईड काय तुम्ही होते तुम्हाला गेलं तुम्ही नाही मानता मग जाते अरे अच्छे अच्छे तुम्हाला किती वेळा सांगितली गागायचं नाही माझं शांत दादा तुमच्या देखता एवढी मारली तो मा देखत एवढी मारली तर तिकडे किती मारित असेल पोराला मावल्या आहो त्यांना लई वेळा बोलली मी हळू आवाजात बोला हळू बोलत जा लोकांना ऐकवायची काय गरज आहे काय सांगितलं आमच्या कोंबड्या पळून गेल्या अरे गबस ना का मार खातो तू तुझ्या पोरीचा हा काय लाज वाटू दे तुला मालिक मार खाऊन राहिलाय तू मालिक सांगा हे झालं झालं लाटणं कोंबलो होतं का काय माहिती त्याच्याने काय केलं होतं त्याच्या लाटणं कोंबलं का काय कोंबलंय काय माहिती काहीतरी कोंबलं त्याच्या काच्यात मला वाटत मी काय म्हणते तुमच्या वडिलांचं राहते बाजूला आपलं ना आता बाहेर जायचं फिरायला मी तुमचं थायलंडचं तिकीट काढले काय पाहिले थायलंड विमानाने जायचंय आपल्याला आपण लग्न झाल्यापासून कुठे गेलो नाही ना फिरायला म्हटलं चला तुम्हाला घेऊन जाऊ चालता ना मग अच्छे तुम्हाला आता इड लाडी गुडी लावशील खरंय का बरं मी घरी लाडी गुडी नाही लावीत का कवा आपल्या ना काय खायला घेऊन आलो काय खाल्लं का आपण चायनीज खाल्लं काळजी लवी दिली ती वकलो ते तुम्हाला पचलं नाही त्याला आम्ही काय करणार कस काय पचल तुझा जर बापानं काही केलं असेल त्याच्या टाकला असेल तर पचल तुम्ही ना मा बापा विषय लगे हे करता बार का पण काही म्हणा आलंय तर मला ग्लास पाणी सुद्धा विचारलं नाही तशी मी घेणार तर नव्हतेस पण विचारायचं काम होत ना अरे तू नवऱ्याचं घर आहे ना पण मी कशाला जाऊ घरामध्ये मी म्हातारी ओलांडेल का घराचं कवा काय बोलता तुम्ही तवा नाही कवा लागते काय या खरं बोलतो मी तो असं ताटला असलं होत ताटला आतावलं होतं माप नव्हतं वालंडलं हो ताटला आतावलं होतं कोण जी बाई ताटला आताळी ती ना तिला गरला आताळा दादा चांगलं होत आता त्या तुमच्या दोघा मध्ये मी काय बोलू बा तुमचं काय चाललंय आता मी काय मी एकांग जाऊ का कशाला जाता तुमच्या समोरच आहे ना बघा कसे बोलतात ते आम्ही एवढं प्रेमाने बोलतो ना दादा ज्या बाईला माप लाताळता येत ना तिनं सगळ्या आड्याला बांबू लावले नाही यायचं तुम्हाला तुम्हाला रडत बसायचं इथे मला टाइम होतोय दादा ज्या टायमाला मा माशिंग सुटलं ना बाशिंग वाट लागली नंतर गेलो गवत नाही का ते काय पाहत्या बोचकाडा बोचकाडी याची अंगठी त्याची अंगठी दिख दादा येणार सगळं वाटलं घातलं मला नाही
नाही बायको करू नको ही पोर करू नको म्हणलो तुला तर तू म्हण नाही नाही चांगली आहे म्हण चांगली आहे तर माझा फळ तिच्यात माग दादा हा तिकडं वाईट आहे मी वाईट म्हणतो नाही वाईट नाही म्हणत पण तू काय म्हणतो ती साड्या जवळ लावी ती स्वयंपाकार लावी ती भांडेकाचा लावी ती माझ्याजवळ खोटं म्हणतोय का खरं म्हणतोय तू येत आहे का जाऊ चालायचं मग आता मी तुम्हाला घ्यायला आले ना गाडी घेऊन दादा दादा रडू नका नाही ते कशाला रडते तुम्ही नका रडू ना तुम्ही नका रडू तर नाही नका रडू काही प्रॉब्लेम नाही चला शिदोरी वगैरे पण नकोय मला चला दादा ती म्हणती चालन मग जावत लागल खबर आहे ना ती काय करायचं इडे एवढं ही जमीन जागा आणि का रे काय करायचं मग ते मा नावची कोणाच्या माझ्या कस काय माझं नाव रे अजून मी तिकडं फुकटून टाकी एखाद्याला मग आता जात आहे का तुला फुकट आम्ही कशाला मग हा मग तुम्ही आहे ना तिकडं हा पुरे करील तुमच्या तिकडं पुरं आणि मी करतो इकडं राखण तसं बी नाही तुमच्या दोन तुकड्याला काय आम्हाला या अपेक्षा नाही माझ्या भरपूर जमीन आहे का तुम्ही पाहिले ना जाऊ द्या नाही तर नाही आपण प्लॉट घेऊ तो आयला काय गोड गोड बोलत ती मग तुमच्या शनी बरच चांगली मुरी ग तू जाते मग मी ए माले आवते मग मी चांगलं इज्जतीत बोल राहिले ना आयला मा लय जीव तू आहो चला आता जायचं आहे का तुला मला माहितीच होत रे तू जाणार आहे म्हणून मग तिकडं जा गेला ना मेला तरी तोंड दाखवायचं नाही दादा हा दादा तुम्ही असं काय बोलता आयुष्याचं जोड आहे मग जाय ना पण मेला तर दारात यायचं नाही तिकडं मरून पड तिकडं मरून पड परत इकडे सका वाटा भागा यायचं नाही मी तिकडं काही करीन तुमच्यासाठी काल अशानं उचलायला निघून गेला ना तर मी मेलो तरी येऊ नको हा तुम्हाला ना तिकडून आल्या आल्या तर मावलेला पाय दाबायला लागला मी जाणार नाही नांदायला मी आमक करणार नाही आणि मी आता परत तिचं नाव घेणार नाही काय रे ते उठता बस नावाची माळ्या जपतं ते कस काय नाही नाव घेणार नाव नाही घेणार असं घेणार तू तर म्हणा मी तिचं नाव सुद्धा घेणार नाही मी जातो नाही मरल तरी जातो नाही म्हणा आता आता काय झालं तुला का रे दादा जाऊ द्या मग मी मेलो तर मा मावतीला याच नाही तुया हा आणि मग ते मडक कोण कोणी टाकील बाकीचं काय बघू नको जाऊ दे ना असं त्यांनी मानलेला मुलगा इथे कोणी आज सोन्याचं ना सोन्याचं मला का उचलील तू काय तू काय सांगू जाय वय निडू कोणी टाइम भेटला पाहिजे नाही यायला मला सुट्टी भेटली पाहिजे का नाही सुट्टी पाहिजे लय गोडीत गाड्या उठ 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 जा जा आपली बस निघून गाडी आणली हा गाडी घेतली कोणा पासत घेतली आपल्यासाठी कवा तुम्ही गेले लगेच घेतली तुम्हाला म्हटलं होतं थांबा तुम्ही मानणं सांग माझी माई जायची वाट पाहते का मग तुम्हाला घ्यायला आले मी असं म्हण मी म्हणतो चला ना मग उशीर जाय भाऊ एक परत येऊन निघूनच जाय जाय मला मावला गाव आहे गाव सांभाळेल मला जाय 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 रडू बिडू नका नाही नाही मला मी काला रडू नाही आठवण आली तर फोन करा नाही नाही मला काय गरज नाही फोनही करायचा नाही तुम्हाला काय नाही तिकडेच वाटवळा करा तुमचं दादा भेटून घ्या ना एकदा गळे भेटून काय नको काय नको मा गळतही पडू नको तू जाय नाही तर तू एक दोन चढून देईल काय काय म्हणतो तू हा तुला जात आहे का नाही जातो ना तू जाय मा गळतही पडू नको काय नको नाही देत चढू ना देईल एखाद दोन का तुमच्या तिकडे नाही इडे येदूळ आला संपवली ना जाऊ का मग मी येदूळ आला गोड गोड बोलला ना आता परत नाटक करायला लागला मा भाऊची बरं पुचकले तर आम्हाला हा पुचक पुचक उजेल बाल पा चला ना आता चल